नमस्कार महाराष्ट्र, मी वैष्णवी। ॲग्रोवन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 3 महिन्यांसाठी राजकीय प्रवासातून ब्रेक घेतला। या अनुषंगानं त्यांनी एक व्हिडिओ जारी करत कार्यकर्त्यांना आवाहन सुद्धा केलंय। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी आपली 3 महिन्यांची सुट्टी जाहीर करत असताना संघटनात्मक कामकाज सुरू राहावं यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखाताई ठाकूर यांची नियुक्ती जाहीर केली। मात्र त्यांच्या या ब्रेकचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतली आहे, तर व्यापारी बँका वारंवार सूचना दिल्यानंतरही कर्ज वाटपात मागे पडत असल्यानं राज्य शासनानं नाराजी व्यक्त केली आहे। तर यापुढे असमाधानकारक काम दिसल्यास थेट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्याचा इशारा व्यापारी बँकांना देण्यात आलाय। तर बँकिंग सूत्रांच्या म्हणण्यानुसार 15 जून ते 30 जून पर्यंत कर्ज वाटपाला वेग देण्यात आल्यानं वाटप आता 50% आलाय। उर्वरित वाटप चालू जुलैत मोठ्या प्रमाणात होईल। मात्र राज्याच्या सहकार विभागानं बँकांच्या या प्रगतीवर असमाधान व्यक्त केलंय। ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर आरोप केलाय। भाजपला सत्तेवर येण्याची घाई झाली आहे। सत्ता मिळवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जातोय। देशातल्या इतर राज्यांचे राज्यपाल बदलले पण महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले नाहीत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचं सरकार आल्याशिवाय राज्यपाल आमदारांची नियुक्ती करणार नाहीत असा गौप्यस्फोट केला होता असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। तर भाजपनं काहीही केलं तरी राज्याच्या महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात वाढ होतीये। गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे केळीचा उठाव कमी झाला, यामुळे लागवड कमी झाली। परिणामी यंदा बाजारात केळीचा तुटवडा निर्माण झाल्यानं दररोज केळीचे दर वाढतायत। सध्या कोल्हापुरात केळीस क्विंटलला 1200 ते 1400 रुपयापर्यंत दर मिळतोय, तर नांदेडमध्ये 1100 ते 1300 रुपये, अकोल्यात 1000 रुपये, नाशिक 1000 ते 1500 रुपये असा दर असून अनलॉक झाल्यानंतर इतर राज्यात केळीची वाहतूकही सुरू झाली आहे। तसंच मागणीही वाढल्यानं दरातही सुधारणा झाली आहे। राज्यातले साखर कारखाने आता बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची योजना आखतायत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी बायोगॅसच्या निर्मितीबाबत चर्चा केली आहे। राज्यातल्या साखर कारखान्यांकडे दरवर्षी 1.5 लाख टन बायोगॅसचं उत्पादन होण्याची क्षमता आहे। तसं जर झालं तर कारखान्यांना जवळपास 700 कोटींचा नफा होईल असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। तर बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी 2023-24 पर्यंत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 5000 बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभे करण्याचं उद्दिष्ट आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडून बीबीएफनं पेरणी करण्याकडे कल वाढतोय। यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाकडून जवळपास 2 लाख हेक्टरवर बीबीएफनं सोयाबीन, कापूस, भुईमुग, तूर या पिकांची पेरणी वा लागवड करण्याचं नियोजन आहे। त्यासाठी हेक्टरी आर्थिक आधारही दिला जातोय। त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात औरंगाबाद, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात 2369 गाव शिवारातल्या सुमारे 55,000 हेक्टरवर बीबीएफनं पेरणीचं नियोजन केलं गेलंय। राज्यात जवळपास 17 दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। राज्यातल्या अनेक भागात ढगाची दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली आहे। आजपासून राज्यात पाऊस जोर धरणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यासोबतच आजच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथे थांबूया। अधिक अपडेटसाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानानं बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम।